अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात सोमवारी रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. त्यानिमित्तानं देशभरात दीपावली साजरी झाली. कोल्हापुरातील रामभक्तांनी आतषबाजी, प्रसाद वाटप, कटआउट, श्रीरामांच्या मूर्तीचं प्रतिमांचं पूजन, मिरवणूक, शोभायात्रा, पालखी सोहळा अशा विविध माध्यमातून प्रभू श्रीरामांच्या प्रती असलेला आदर व्यक्त केला. अयोध्येतील मंदिराची उभारणी करण्यासाठी तमाम भारतवासियांना 500 वर्ष वाट पाहावी लागली. त्यानंतर सोमवारचा तो सुदिन उगवला. शुभमुहूर्तावर प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानिमित्तानं कोल्हापुरात विविध धार्मिक सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. संयुक्त रविवार पेठ मंडळाच्या वतीनं श्री दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं. सायंकाळी बिंदू चौकात मनोहारी आतषबाजी करण्यात आली. हा सोहळा डोळ्या साठवण्यासाठी शेकडो रामभक्त बिंदू चौकात उपस्थित होते. बिंदू चौक आणि परिसर यावेळी गजबजून गेला होता. या निमित्तानं विविध ताली मंडळांनी एकत्र येऊन राम आरती प्रसादाचं वाटप केलं. कोल्हापुरातील गंगावेश परिसरातील संयुक्त मित्र मंडळाच्या वतीनं प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचं संदीप शिंदे, धनाजी घाटके यांच्या हस्ते पूजन झालं. तसंच रामभक्तांच्या वतीनं आरती संपन्न झाली. यानंतर भाविकांना 2500 मोतीचूर लाडू प्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी अमर तवटे, मयूर कांबळे, अर्जुन यादव, दीपक सोनार, शंकर कोळी उपस्थित होते. कोल्हापुरातील शाहूपुरी परिसरात असलेल्या संयुक्त न्यूज शाहूपुरी मंडळाच्या वतीनं प्रभू श्रीरामांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. छत्रपती तारारणी चौकातून वाद्यांच्या गजरात जय श्रीराम, प्रभू रामचंद्र की जय अशा जयघोषात पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रोहित कस्तुरे, विक्रम गवळी, प्रमोद अतिग्रे, विनायक चिले, रोहन एडगे, सचिन शिंदे यांच्यासह रामभक्त उपस्थित होते. कोल्हापुरातील निकम पार्क इथल्या सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या जिवंत देखाव्याचं स्वागत करण्यात आलं. रामभक्तांच्या वतीनं देखाव्यातील कलाकारांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. भावगीत, भक्तिगीत कार्यक्रम, फटाक्यांची आतषबाजी यासह विविध उपक्रम पार पडले. परिसरातील शेकडो रामभक्तांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. मंगळवार पेठेतील राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळ आणि शिवालय भजनी मंडळाच्या वतीनं श्रीरामाचं 15 फुटी पोस्टर उभारण्यात आलं होतं. महिलांच्या हस्ते या पोस्टरचं पूजन करण्यात आलं. या निमित्तानं नयनरम्य आतषबाजी करण्यात आली. जवाहरनगर परिसरातील सासने कॉलनी मित्रपरिवाराच्या वतीनं प्रभू श्रीराम, सीतामाई, हनुमान यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं होतं. परिसरामध्ये सुबक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. भगव्या पताका लावल्या होत्या. सायंकाळी दीपोत्सव साजरा झाला. दिवसभर विविध धार्मिक उपक्रम संपन्न झाले. कोल्हापुरातील रंकाळावेस इथल्या शिवनेरी तरुण मंडळाच्या वतीनं श्रीरामाच्या प्रतिमेचं आणि मूर्तींचं मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं. या निमित्तानं श्लोक पठण करण्यात आलं. अवधूत जोशी, विराज जोशी, वीरेंद्र हरुगले, सुजय बेलवलकर, साई हरुगले, शर्मिल लाड, धनु जोशी यांच्यासह रामभक्तांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधी संपन्न झाले. तुळजाभवानी कॉलनीतील हनुमान मंदिरात नागरिकांच्या वतीनं राम प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी महाआरतीही करण्यात आली. त्यानंतर परिसरातून पुईखडी मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक राजू दिंडोरले, पप्पू दिंडोरले, अनिल हळवे, पांडुरंग सपाटे, रोहित बेंद्रे, सागर साळोखे, योगेश्वर जोशी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.